विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आपण आहोत दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणि तुमच्या सर्वांसाठी आत्ताची खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। ज्या विद्यार्थ्यांचा नंबर पहिल्या ग्रँटेड लिस्टमध्ये किंवा पहिल्या नॉन ग्रँटेड लिस्टमध्ये असेल किंवा दुसऱ्या ग्रँटेड लिस्टमध्ये असेल, दयानंद विज्ञान महाविद्यालयात ज्यांना प्रवेश घेता आलेला नाही त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी की नुकतीच दयानंद विज्ञान महाविद्यालयाची तिसरी निवड यादी ग्रँटेड आणि दुसरी निवड यादी नॉन ग्रँट ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश करण्यात आली आहे। यासोबत बरीचशी माहितीसुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता। आपण जर दुसरी निवड यादी नॉन ग्रँट या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक केलं तर आपल्यासमोर ही माहिती PDF स्वरूपात अशा पद्धतीने ओपन होईल। या PDFमध्ये सर्वप्रथम वर दिलेला आहे नॉन ग्रँट सेकंड कट ऑफ 2021-22, त्यामध्ये होम डिस्ट्रिक्ट 70% आणि अदर डिस्ट्रिक्ट 30% अशा पद्धतीने डिव्हायडेशन करण्यात आलेलं आहे। आणि या होम डिस्ट्रिक्ट 70% आणि कॅटेगरी आणि त्यांचे पर्सेंटेज ते कट ऑफ मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। होम डिस्ट्रिक्टमध्ये ओपन कॅटेगरी क्लोज झाली आहे 90%, OBC कॅटेगरी क्लोज झाली आहे 81.80%, SBC कॅटेगरी क्लोज झालेली आहे 75%, SC कॅटेगरी क्लोज झालेली आहे 80%, SC कॅटेगरीमध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे ज्यांचे प्रवेश बाकी आहेत ते विद्यार्थी 70%मध्ये इलिजिबल आहेत। VJ कॅटेगरी क्लोज झाली आहे 85%, NT1 कॅटेगरी क्लोज झाली आहे 75%, NT2 क्लोज झाली आहे 87%, NT3 कॅटेगरी क्लोज झाली आहे 91%, तर EWS क्लोज झालं आहे 82.20%। नॉन ग्रँड होम डिस्ट्रिक्ट 70%चा हा कट ऑफ आहे। अदर डिस्ट्रिक्टच्या 30% नॉन ग्रँड कट ऑफमध्ये जर आपण गेलो तर त्यामध्ये ओपन कॅटेगरी क्लोज झालेली आहे 93%, OBC कॅटेगरी क्लोज झालेली आहे 86%, SBC कॅटेगरी क्लोज झालेली आहे 91.20%, SC कॅटेगरी 83.60%, ST साठी ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ज्या विद्यार्थी बाकी आहेत ते विद्यार्थी इलिजिबल आहेत। VJ कॅटेगरी क्लोज झाली आहे 90.20%, NT1 84%, NT2 93.60%, NT3 94%, आणि EWS 90%ला या ठिकाणी क्लोज झालेलं आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स किंवा पर्सेंटेज याप्रमाणे असतील ते विद्यार्थी नक्कीच दयानंद विज्ञान महाविद्यालयात या नॉन ग्रँट लिस्टमध्ये प्रवेश घेऊ शकतात। तर आपण दयानंद विज्ञान महाविद्यालयात या ठिकाणी स्वतः व्हिजिट करून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे।